check the mic and make sure it sound right, boys. आपल्या अविस्मरणीय सेगमेंटमध्ये अजून एक इंडियन क्रिकेटची भरपूर आठवण आणि जनरेशन 90s किड्स साठी प्रॉबेबली क्रिकेटची सर्वात पहिली अशी आठवण घेऊन आपण आज आलेलो आहे 1996 वर्ल्ड कप. माझी तर पहिलीच आठवण होती क्रिकेट मधली, त्याच्या पहिल्याच मला काही असं फार आठवत नाहीये. 92 वर्ल्ड कपचा आणि आपला तर काही संबंधच नव्हता, कारण आपण हार्डली 4-5 वर्षाचे होतो आणि त्यातून पाकिस्तान जिंकलेलं ते, त्यामुळे अजूनच ते त्याच्या हायलाईट्स पण बघावेशे नाही वाटत. ते पण इंडियामध्ये होता हा वर्ल्ड कप, दॅट मेड इट एक्स्ट्रा स्पेशल आणि सगळे आपली इंडियन क्राऊड, त्यामुळे अजून मजा येत होती. आणि इंडिया तशी चांगली पण खेळत होती, चांगली स्क्वॉड पण होती आणि परत इंडियामध्येच असल्यामुळे थोडे होप्स पण होते. लेजेंडरी प्लेयर्स होते जसे आपले संजय मांजरेकर, नवज्योत सिंग सिद्धू, मनोज प्रभाकर, त्यानंतर आशिष कपूर, व्यंकटपती राजू वगैरे असे सगळे खतरनाक खतरनाक प्लेयर्स होते. त्या सगळ्या प्लेयर्सच्या त्या शेवटच्या आठवणी होत्या, म्हणजे हा वर्ल्ड कप मध्ये एक प्लेयर घडला तो म्हणजे सचिन तेंडुलकर आणि बाकी सगळे गडगडले. आणि आठवणीचं म्हटलं तर आय थिंक पहिले ना कसं होतं की इंडियाच्या मॅच डीडी नॅशनलवर यायच्या आणि स्टार स्पोर्ट्सवर वगैरे म्हणजे तेवढं फ्रिक्वेंटली अदर नेशन्सच्या मॅचेस बघायला नाही मिळायच्या. सो माझी पहिली आठवण 96 वर्ल्ड कपची ही आहे की डीडी नॅशनलवर इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड पहिली मॅच दिसणार आहे, तीच एक म्हणजे काहीतरी असं वेगळं दिसणार आहे असं होतं. ती पहिली मॅच पण एकदम छान झाली होती, मला आय डोंट नो कुठे एमपी साईडला का कुठेतरी होती ती पहिली मॅच, बट दॅट वॉज अ ब्युटिफुल म्हणजे चांगली गुड वन डे मॅच. परत इंडियात वर्ल्ड कप आणि म्हणजे लाईक मग इंडिया जिंकू शकते का आणि अशा टाईपचं, सो ते खूपच एक्साइटिंग टाइम्स होते. सचिनचं म्हटलं तर पहिली मॅच आपली केनियाशी होती, त्या मॅचला मला आठवते की सचिननी 127 काढल्यावरती असं लाईक एकदमच प्राऊड असं काहीतरी की वर्ल्ड कप 100 त्याची पहिली वगैरे असं म्हणून पण एक मला ती एक थोडी फिलिंग आठवते. त्यावेळेस वर्ल्ड कप स्पॉन्सर कोण होत? विल्स, म्हणजे सिगरेट कंपनी एका वर्ल्ड कपची स्पॉन्सर होती, गुटखा कंपनी एका मोठ्या अवॉर्ड शोची स्पॉन्सर होती. सो ते जनरेशनच वेगळं होतं, आता सगळीकडे नुसते एवढे मोठे मोठे कॅन्सर वाले फोटो लावतात ते, आणि म्हणजे प्राऊड स्पॉन्सरर्स वगैरे होते आणि ते म्हणजे ब्रॅश होत रे ते जनरेशनचं. क्रिकेट तू बघशील ना ब्रॅश होत आणि मेन मला आठवतं म्हणजे सगळ्या जर्सी वगैरे पण तू बघशील ना सगळ्या अशा ढगळ्या ढगळ्या नॉन फिटिंग सगळ्यांच्या जर्सी होत्या, सगळे कलर्स पण असे लाईक फेडेड आउट असे, म्हणजे लाईक ते असे एक त्या रॉ फॉर्म ऑफ क्रिकेट होत ते, म्हणजे बीसीसीआयने आतापर्यंत तो प्रोडक्ट तेवढं डेव्हलप केला नव्हता. आणि आपली टीम मध्ये पण लिटरली कोणी ओपनिंग करायचं, म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या दोन मॅचेस अजय जडेजाला ट्राय केलं, मग आले मनोज भाऊ प्रभाकर, सिद्धू कधी खेळला कधी नाही खेळला, मग सिद्धू खेळला तर ओपनिंगला खेळला, कधी वन डाऊन खेळला, मग कधी जवगल श्रीनाथ पिंच हिटिंगला आला, कधी संजय मांजरेकर खेळला. सो इतका रॅन्डमनेस होता, म्हणजे त्याच्यामध्ये दोनच कॉन्स्टंट होते, एक म्हणजे सचिन ओपनिंग आणि त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ऍट नंबर 5, त्यांच्या मर्जीप्रमाणे कोणाला आज बरं वाटतंय नाही वाटतंय तो आला, मग त्याला वाटत नाही मग तो आला अशा टाईपचं. आणि मनोज भाई प्रभाकरांचं नाव घेतलंस म्हणून मला आठवते सोसायटी क्रिकेटमध्ये जसं लोक म्हणायचे अरे ज्यांनी बॅटिंग पहिले केली तो बॉलिंग नाही करू शकत, तर त्याचे एक्झाम्पल सगळे द्यायचे की अरे नाही मनोज प्रभाकर तर करतो बॅटिंग पण पहिली आणि बॉलिंग म्हणून लोक पण बॅटिंग. सो ते वर्ल्ड कपला पहिल्यांदा वन डे क्रिकेट सुद्धा टेस्ट मॅचच्या ढाच्यातनं बाहेर काढून डेव्ह वॉटमोर आणि अर्जुन रणतुंगा यांनी दोन प्लेयर्स असे शोधून काढले की जे कुत्र्यासारखे मारतील समोरच्या बॉलर्सना आणि त्यांचा मॉरल पहिल्या 15 ओव्हर मध्येच संपून टाकतील, आणि जर झालं तर झालं नाही झालं तरी ठीक आहे. आणि आय डोंट हो अननोन एंटिटी होती आणि म्हणजे दुसऱ्या टीमला स्ट्रॅटेजी बनवेसतो तर श्रीलंका वर्ल्ड कप जिंकून गेली होती. आणि अरविंद डिसिल्वा जो खूप आय गेस अंडर रेटेड लेजंड ऑफ द गेम आहे, पण आय थिंक ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर ऑलराऊंड क्रिकेटर, म्हणजे त्याचा टेस्ट मध्ये वन डे मध्ये फॅन्टॅस्टिक कॉन्ट्रीब्युशन आहे श्रीलंकन क्रिकेट साठी. कोण नाही खेळलं तरी म्हणजे तो अर्जुन रणतुंगा एवढा इन्स्पायरिंग कॅप्टन होता ना, म्हणजे असं इन्स्पिरेशनल की छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन आणि नेव्हर से डाय ऍटिट्यूड पण त्यांचा ऍक्च्युली त्याच वर्ल्ड कप पासून चालू झालं. आणि ऑब्व्हियसली ते पिंच हिटिंगचं किंवा ओपनिंगला 15 ओव्हर कॅपिटलाइज करायचे आय थिंक
खूप कमी लोक बोलतात किंवा खूप कमी लोक त्यांना क्रेडिट देतात, पण वन डे क्रिकेटला जर कोणी हे बनवलं ना रेव्हेन्यू जनरेटिंग मॉडेल, तर तो वर्ल्ड कप आणि ती श्रीलंका टीम इज द पायोनियर ऑफ दॅट काइंड ऑफ क्रिकेट. त्यांचं टार्गेट होतं 15 ओव्हर 100 रन करायचं. हो, आणि त्यावेळी 15 ओव्हर 100 केले म्हणजे ऑपोजिशन टीम तिथेच हरली, त्यांचे ओपनर तिथेच घाबरणार, कारण पहिले 30 ओव्हर मध्ये 100 करायचे लोक. किती किती मॅचेस मला अशा आठवत आहेत की 92-94 त्या वेळा कालच्या ना 32nd ओव्हर 100 ला 1 आणि सगळे ताळ्या वाजवत. मी त्याला इतके हायलाइट्स बघतो, इतके जुन्या जुन्या मॅचेसच्या हायलाइट्स बघतो, पण मला अजूनही एक मॅच अशी मिळायचे की ज्याच्यामध्ये संजय मांजरेकरनी 4 मारले. इतकं बोलतो बाकीच्यांना त्याला, मला पहिले मी त्याच्याशी कधी बोललो तर मी त्याला सांगणार आहे की मला अशी एक मॅचच्या हायलाइट दाखवत असतो, तू 4 मारली असले का. पूर्वी कसं होतं ना, पहिले तू टेस्ट क्रिकेटर होता, तू टेस्ट क्रिकेट चांगला खेळला की ऑटोमॅटिकली तू 50 ओव्हर क्रिकेट खेळला. म्हणजे असं काही नव्हतं की असा वन डे, म्हणजे मग अगदीच तू जडेजा टाइप असला तर तू वन डे स्पेशलिस्ट, पण नाही तर तुला टेस्ट मॅच मध्ये प्रूव्ह करून येऊनच वन डे मध्ये जागा मिळायची. आणि जडेजा तर अजूनही तो म्हणतो की मला सकाळी अजूनही उठता येत नाही, त्यामुळे तो टेस्ट क्रिकेट मधनं फक्त सकाळी उठता येत नाही, या क्वालिफिकेशन वरतीच बाद व्हायचा बहुतेक. आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे मेन टीम्स इंडिया, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका असे आपल्या ग्रुपमध्ये होते, आणि त्यांच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड होते आणि इंग्लंड होते. मिनोजचं एक क्विक मेन्शन की मिनोज मध्ये असं परफॉर्मन्स वाईज बघायला गेलं तर ती एकच मॅच आठवते जी ज्याच्यामध्ये केनियांनी पुण्याला वेस्ट इंडिजला हरवलं होतं. मोस्ट एक्साइटिंग मॅच अदर दॅन आपल्या इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनी ती काय इम्पॉर्टंट होती, कारण इंडिया जर वेस्ट इंडिज जर ती मॅच जिंकले असते तर ते थर्ड आले असते आणि इंडिया फोर्थ आले असते ग्रुपमध्ये. त्या ग्रुपमध्ये स्ट्रॉंगेस्ट टीम व साऊथ आफ्रिका, कारण ते लोक ज्यांच्याशी खेळत होते त्या लोकांनी पण वन डे गेम फिल्डिंग मुळे रिव्हॉल्युशनाइज केला होता. 92 ला त्यांच्याशी इनजस्टिस झालेली म्हणून ते बाहेर झाले होते सेमीफायनल मध्ये. सो परत ते एक्स्ट्रीम फेवरेट्स होते, पाकिस्तान होम कंडिशन मध्ये खेळतायत म्हणून फेवरेट्सच होते. पहिली इंडियाची मॅच आठवते ती होती माझी, मला वाटतं की वानखेडे. हो, वानखेडे, इंडिया ऑस्ट्रेलिया, म्हणजे इंडिया वेस्ट इंडिज वगैरे पण झाली. वेस्ट इंडिज म्हणजे एक एक मॅच मे बी जस्ट एक एक मुवमेंट मला जी आठवते ती मी जस्ट सांग. सो इंडिया वेस्ट इंडिज मध्ये 170 चेस करताना सचिन तेंडुलकर 70 करतो, पण त्याची कॅच सोडतो कर्टनी ब्राऊन स्टार्टिंगला, म्हणजे तो अगदी 20 का 10 रनवर असतो, तो पुल मारतो त्याची कॅच सोडतो, आणि विनोद कांबळी 70 वर असताना सचिनला रनआउट करतो. सो मला जस्ट एकच स्टेटमेंट आठवत, म्हणजे बाबा म्हणतात की आता जर ही मॅच कांबळीने जिंकवली नाही तर कांबळी काय घरी जाऊ शकणार नाही, पण नशिबानी कांबळी जिंकवून दे. आय गेस नेक्स्ट मॅच होती आपली ऑस्ट्रेलिया बरोबर होती, आणि मला ही वन ऑफ द वर्ल्ड कप, वन ऑफ द टॉप वर्ल्ड कप इनिंग मला वाटते. ऍक्च्युली ऑस्ट्रेलियाने जाम पेलला होता, म्हणजे स्टार्टिंगला त्यांनी विकेटच गेली नव्हती, 100+ पार्टनरशिप, म्हणजे 126 बाय मार्क होत ते रनआउट झाला लास्टला, आणि 59 बाय मार्क टेलर, पण नंतर इंडियानी जबरदस्त कमबॅक केला आणि त्यांचे ऑल आउट केले. हो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा सरप्राइझिंगली त्या जमान्यामध्ये 5 रनआउट होते. शेवटच्या बॉलला पण रनआउटच झालं होतं. हो, शेवटच्या बॉलला पण रनआउटच होत आपले. सो आपल्या बॅटिंग कडे आलो तर एकच बॅट्समन ऍज युजुअल, आणि मग नंतर त्या संजय मांजरेकरनी 62 रन्स मारलेले, पण त्याच्यासाठी त्यांनी 91 बॉल्स घेतले, आणि तो पूर्ण वेळ बॅटिंग करत होता तरी पण होप्स 0 होते, म्हणजे लिटरली 0, की असं वाटतच नव्हतं की तो उभा आहे तो मॅच जिंकून दिला, असं कधीच वाटलं. मला लक्षात पण नाहीये की मांजरेकरने 60 मारले त्या मॅच मध्ये, कारण नव्हताच तो ऍज गुड ऍज, आणि मेन म्हणजे 250 वगैरे झाले की मांजरेकर कडे तर कोण बघतच नाही, म्हणजे त्याला तर कोच बोलला असेल की तू बस जाऊ पण नको बॅटिंगला, कारण 250 तर त्याच्याने होणारच नव्हते. सो त्या काळात आय एम जस्ट वंडरिंग की 250 एवढे 250 वगैरे, पण जी बॅटिंग सचिन तेंडुलकरनी केली आहे ना त्या मॅच मध्ये, दॅट इज म्हणजे तू त्या शारजाच्या जॉनर मध्ये त्याला ठेवू शकतो. फक्त आपण जिंकलो नाही, ती 100 नव्हती म्हणून नोबडी टॉक्स अबाउट इट,
विनोद कांबळी झिरोला आउट झालेला, आझर 10 आउट झालेला, म्हणजे सगळे आउट होत होते आणि एका बाजूने तेंडुलकर सिंगल हँडेडली खेळत होता. आणि त्या मॅचची यादगार मुमेंट तू म्हणालास तर सचिनला वाईड बॉल वरती टाकलेलं, आणि तेव्हा रूल एवढे माहीत नव्हते ना, तर मी माझ्या बाबांना पण विचारतो अरे वाईडला आउट कसं, वाईडला आउट कसं, बाबा मला काय माहित असेल आता दिलाय म्हणजे. प्रचंड हार्टब्रेक आणि त्याच्यानंतर आपली टेल तर ऍज युजल म्हणजे काहीच नाही. आणि डेमियन फ्लेमिंगनी मला वाटतं 5 विकेट त्या मॅचला घेतले होते. गुड मॅच. इंडिया श्रीलंका होती आणि त्यामध्ये मला आठवतंय सचिननी काय बॅटिंग केलेली, ते शेवट पर्यंत खेळलेला, रनआउट झाला लास्टला, अगदी एकदम लास्टला आणि इंडियानी सॉलिड बॅटिंग केलेली, म्हणजे 272 for 3 मला आठवते, 272 for 3 आणि अझरुद्दीन आणि सचिननी 272 केलेली. मी त्याच्यानंतर खेळायलाच गेलो की आता 272 तर ह्या जगात नाही होऊ शकत, म्हणजे 96 मध्ये 272 कसे होणार. पण नंतर केम द ग्रेट मनोज भाई प्रभाकर, फोडले रा रे, 4 over 47 runs मारले रे त्याला. आणि त्यांनी नंतर येऊन सांगितलं की मला या मॅच मध्ये पैसे दिले होते घाण बॉलिंग. अरे काय शरम वाटते का तुला, तुझी बॉलिंगच घाण आहे, तू कसला मॅच फिक्सिंगचं सांगतो. अरे काय मारला त्याला, आणि तो फोर्थ ओव्हर आहे ना स्पिन म्हणून टाकायला आला, ऍज अ स्पिनर टाकली त्यांनी फोर्थ ओव्हर. एवढा फोडलं त्याला जयसूर्यानी पहिले 3 ओव्हर की लास्ट ओव्हर त्याने ऍज अ स्पिनर टाकली त्याच्यात पण फोडला त्याला. कालूनी पण मारलेला त्या मॅच मध्ये 26 of 16. हो, त्याला डिफिकल्ट होत रे त्याच्याशी, म्हणजे डील करणं ना खूप डिफिकल्ट होत त्या अशा मॅचशी डील करणं. आणि मला ती मॅच हरल्यावर ना विश्वासच नाही झाला की म्हणजे ती मॅच पण हरलो. आणि अगेन्स्ट पॉप्युलर बिलीफ आहे ना, आपण खूप स्ट्रगल केलं त्या वर्ल्ड कप मध्ये, आपण ग्रुप स्टेजेस मधनच बाहेर निघायला स्ट्रगल केलं त्या वर्ल्ड कप. Check the mic and make sure it sound right, boys.